शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत आणि आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या स्मार्ट जुगाड या कार्यक्रमामध्ये। शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला सर्वत्र पाहायला दिसत आहे किंवा ऐकायला मिळत आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अति मुसळधार ते मुसळधार पाऊस होत आहे आणि याच्यामध्ये तुमच्या जवळची धरणे असतील, बांध तलाव असतील किंवा वेगवेगळ्या नद्या असतील तर ह्या तुडुंब भरलेल्या आहेत। बऱ्याच धरणांमधून दरवाजे उघडून त्या ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याचमध्ये तुम्हाला दोन शब्द नक्कीच ऐकायला मिळत असतील, एक शब्द म्हणजे क्यूसेक आणि दुसरा शब्द म्हणजे TMC। इतक्या क्यूसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे किंवा इतके TMC पाणी अमुक धरणामध्ये त्या ठिकाणी साठवले आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलेला आहे का हे TMC आणि हे क्यूसेक म्हणजे आहे तरी काय? शेतकरी मित्रांनो, जास्त डोकं लावायची गरज नाही, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय कमी वेळामध्ये। चला तर सर्वप्रथम पाहूया क्यूसेक म्हणजे काय। क्यूसेक म्हणजे शेतकरी मित्रांनो घनफूट प्रतिसेकंद, म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी जर एखाद्या धरणामधून दोन दरवाजे उघडून त्या ठिकाणी जर म्हणले असेल की 4 क्यूसेकने त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह सुरू आहे, तर 4 घनफूट प्रतिसेकंदाला त्या ठिकाणी पाणी त्या दरवाजातून वाहत आहे। आणि शेतकरी मित्रांनो, 1 क्यूसेकमध्ये किती पाणी वाहते तर त्या ठिकाणी प्रमाण आहे 29 लिटर, म्हणजे 1 क्यूसेक। शेतकरी मित्रांनो, आता पाहूया TMC म्हणजे काय। याचा जर तुम्ही इंग्रजी अनुवाद पाहिला तर 1000 मिलियन क्यूबिक फीट हा त्याचा अर्थ होतो, म्हणजे त्याला आपण मराठीमधून म्हणू शकतो की 100 कोटी घनफूट पाणी। आणि शेतकरी मित्रांनो, एका TMC मध्ये किती पाणी असते हे जर तुम्ही पाहिले तर त्या ठिकाणी 2800 कोटी लिटर, म्हणजे 1 TMC। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आजचा हा आपला सोपा जुगाड की TMC आणि क्यूसेकचं प्रमाण कसं काढायचं आपल्याला हा कसा वाटला आम्हाला सांगायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एकदा व्हिडिओ लाईक्स कमेंट शेअर करा आणि भारत ॲग्रीचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचे, भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा आणि भारत ॲग्रीच्या वेगवेगळ्या सुविधांचा त्या ठिकाणी लाभ घ्या। तुर्तास मी भारत ॲग्री कृषी डॉक्टर सूर्यकांत या ठिकाणी आपली रजा घेतो। धन्यवाद।